नमस्कार मित्रांनो एम पी सी टाईम्स या चॅनलवरती आपलं स्वागत आहे जर तुम्ही पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा की जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती किंवा तुमच्या मेल आय डीवरती हे मिळून जाईल ठीक आहे आपण फिजिकल ज्योग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राची प्राकृतिक रचना आ, याचे व्हिडिओ आपण सध्या पाहत आहोत ठीक आहे याचे तीन भाग एकूण झालेले आहेत आज आपण त्याचा पुढचा भाग चौथा भाग आपल्याला हा पाहायचा आहे ठीक आहे जर तुम्ही ते व्हिडिओ समजा जर पाहिले नसतील तर या चॅनलवरती व्हिडिओ अवेलेबल आहेत ते तुम्ही पाहून घेऊ शकता ठीक आहे पार्ट वन पार्ट टू अँड पार्ट थ्री या पद्धतीने तर आज आपण पाहणार आहोत चौथा भाग तर सुरुवात करूयात तर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र दख्खन पठारावरील प्रमुख पठारे आणि जिल्हे ओके म्हणजे याच्यामध्ये ते प्रश्न कसं विचारू शकतात तर ते तुम्हाला जोड्या लावण्यासाठी प्रश्न हा विचारू शकतात ठीक आहे तर सुरुवातीला मी पठाराचं नाव सांगेन आणि त्याचा जिल्हा तुम्हाला सांगेन ते पठार कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर सासवडचे जे पठार आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये आहे औंधचे पठार आहे सातारा जिल्ह्यामध्ये आहे खानापूरचे पठार सांगली जिल्ह्यामध्ये आहे तोरणमाळचे पठार नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे म्हणजे काय हे तुम्हाला जोड्या लावण्यासाठी असं ते विचारू शकतात इकडे पठाराचं नाव टाकतील आणि इकडे जिल्हा टाकतील हे तुम्हाला जोड्या लावण्यासाठी ते एम विचारू शकतं सासवडचे पठार पुणे औंद पठार सातारा खानापूर पठार सांगली तोरणमाळ पठार नंदुरबार मालेगाव पठार नाशिक बुलढाणा पठार बुलढाणा पाचगणी पठार पाचगणी पठारालाच टेबल लँड म्हणून आपण ओळखतो तर ते सातारा जिल्ह्यामध्ये आहे अहमदनगर पठार अहमदनगर जिल्हा नंतर इतर जे पठार आहेत तळेगावचे पठार वर्धा जिल्हा यवतमाळचे पठार यवतमाळ जिल्हा गाविलगडचे पठार अमरावती जिल्हा ठीक आहे तर अशा पद्धतीने हे पठार आणि त्यांचे जिल्हे आहेत म्हणजे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणतं पठार हे जोडे लावण्यासाठी विचारू शकतात कधी कधी दोन सेंटेन्स टाकतील पर्याय अ किंवा पर्याय ब यामधलं कुठलं बरोबर आहे असं सुद्धा ते तुम्हाला विचारू शकतात तर अजून एकदा तुम्हाला सांगतो सासवडचे पठार पुणे जिल्हा औंधचे पठार सातारा जिल्हा खानापूरचे पठार आहे सांगली जिल्ह्यामध्ये तोरणमाळ पठार नंदुरबार जिल्हा मालेगाव पठार नाशिक जिल्हा बुलढाणा पठार बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे पाचगणीचे पठार सातारा जिल्ह्यामध्ये आहे अहमदनगर पठार अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे ओके आणि जे इतर पठार आहेत तळेगावचं पठार वर्धा जिल्ह्यामध्ये आहे यवतमाळचे पठार यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे गाविलगडचे पठार आहे अमरावती जिल्ह्यामध्ये ओके okay. तर अशा पद्धतीने पठारे आणि ते जिल्हे आहेत आता काही काही ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक झालेली असेल पण ते तुम्ही इग्नोर करा कारण आपल्याला सगळा सिलेबस मिनिमम टाईममध्ये कवर करायचा आहे ठीक आहे फक्त कंटेंटवरती तुम्ही लक्ष द्या हे झाले पठारे आणि जिल्हे आता दक्षिणेकडून उत्तरेकडे कोकणातील खाड्यांचा क्रम असं सुद्धा सा करम वगर ते विचारू शकतात तर हे खाड्यांचा क्रम वगैरे जे आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत की जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्टली कोकणातील खाड्यांचा क्रम कसा आहे हे कदाचित ते प्रश्न तुम्हाला विचारू शकतात पण आत्तापर्यंत आपले जे पार्ट झालेले आहेत ते तुम्ही एकदा पाहून घ्या व्यवस्थित ठीक आहे काही जर शंका असेल त्याच्यामध्ये तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारत चाल ठीक आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त एक्सपिरियन्स पर्यंत पो पोचवा कुणाला ह्या चॅनलबद्दल माहिती नसेल तर चॅनलचं नाव सुद्धा तुम्ही तुमच्या मित्रांना सजेस्ट करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच प्लीज तुम्ही लाईक करा ठीक आहे जोपर्यंत तुम्ही लाईक करत नाही तोपर्यंत तो 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 समजणार नाही की किती कि व्हिडिओ बघतात किंवा काय होतं एक्झॅक्टली ठीक आहे तर व्हिडिओ लाईक करत चला आपण सगळा सिलेबस व्यवस्थित कवर करूयात ओके okay? म्हणजे यातून तुम्हाला नक्कीच चांगले नोट्स देण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करतच आहोत ओके थँक्स फॉर द वॉचिंग अँड ऑल द बेस्ट